नमस्कार, वर्षाज किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आपण अनारशाची तयारी करणार आहोत आणि अधिक महिन्यासाठी जावायला देण्यासाठी अनारसे हे करणार आहोत आपण. त्यासाठी मी 3 दिवस तांदूळ भिजवलेले आहेत. ते रोज पाणी बदलायचं त्याचं. सोमवारी भिजत घातले तर बुधवारपर्यंत 3 दिवस पाणी रोज सकाळी बदलायचं. मग बुधवारी पाण्यातनं काढून वाळवायला टाकायचे. इथे बघा, मी वाळवायला टाकलेले फॅनखाली. पूर्ण नाही वाळवायचे ते, त्यातलं सगळं पाणी निघलं पाहिजे आणि पूर्ण वाळवायचं नाही. आणि मग ते आपण सगळे तांदूळ मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याचं छान असं गाळून घेणार आहोत फडक्यांनी वगैरे. ते बघा, आता मी सगळं पीठ बारीक करून घेतलेलं आहे आणि नंतरनं ते आपण चाळून घ्यायचं ते कपड्यामध्ये. आणि एकदम बारीक मेंचट असं पीठ आलं पाहिजे त्याचं. आणि एकदम बारीक आलं पाहिजे पीठ. आणि असं सगळं आम्ही ते पीठ चाळून घेतलं छानपैकी. आणि नंतर हे सगळं चाळलेलं पीठ आम्ही एका ह्याच्यात परातीत काढून घेतलं. आणि पीठ काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ वगैरे मिक्स करायचा. आता बघा, हे पीठ मी सगळं चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गूळ कालवायचा. असं बारीक करून सगळा गूळ कालवलेला आहे. 1/2 किलो, जवळजवळ 1 ग्लास पीठ होतं माझं, 1 ग्लास तांदूळ होते, 1 ग्लास तांदळाच्या मापाप्रमाणे मी तो गूळ घेतलेला आहे. तुम्ही गोड कमी गोड असं कितीही तुम्ही प्रमाण घेऊ शकता. आता मी ह्याच्यामध्ये गूळ कालवलेला आहे. याच्यात पाणी बिनी काहीच टाकायचं नसतं. गूळ कालवलेला आहे आणि गूळ कालून त्याचा एक उंडा बनवावा लागतो. जवळजवळ तरी 15-20 मिनटं हा गूळ कालवायचा आणि त्याचा उंडा बनवायचा. आता बघा, इथे मी उंडा बनवलेला आहे. उंडा बनवला आहे जसं पीठ मळतो तसा उंडा बनवला आहे. याच्यात पाणी बिनी काहीच नाही आहे आणि मस्त असा उंडा झालेला आहे आपला. आणि गूळ आपल्या ह्याच्याप्रमाणेच घ्यायचा. आणि नंतर मग ते मी पोळी लाटून घेतली. बारीक चुरा केला त्या पिठाचा आणि पोळी लाटून घेतली. आता बघा, मी त्या उंड्याचं आहे ना एकदम मोकळं मोकळं करून घेतलं. त्याचा उंडा करायचा छानसा. आता बघा, मी उंडा केलेला आहे असा मऊ करून. आणि आता तो पोळपाटावर लाटून घेत आहे. पोळपाटावर लाटून घ्यायचा आणि छान अशी पोळी लाटून घ्यायची. तुम्ही हाताने पण थापू शकता, दोन बोटाने छोटे छोटे. तर मी असं नाही केलं. मी काय केलं, मोठी पोळी लाटून त्याच्यावरती खसखस टाकून असे ग्लासनी ना असे त्याचे गोल 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 असं पुरीसारखं मी काढले ते सगळे अनारचे. आणि सगळे अनारसे मी ग्लासनी करून घेते. तुम्ही 2 बोटांनी थापून पण करू शकता, ग्लासनी पण करू शकता. तर मी असे ग्लास पाडून केलेत बघा. मग आता कढई ठेवलेली आहे मी तापायला. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता आपण अनारसे तळून घेणार आहोत हळूहळू. आणि खसखसची बाजू वर ठेवायची आणि एकच बाजूने तळून घ्यावी लागतात ते. आता बघा, इथे आपले अनारसे तळून झालेले आहेत. छानपैकी असेच आपण सर्व करून घेणार आहोत. आणि कसे वाटतंय अनारसे माझे, नीट सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन असेल तर वर्षाज किचन अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा. धन्यवाद.